मी डॉक्टर शारदा निर्मळ महाटुळे रामपूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आई होणं सोपं नसतं काही. हा प्रवास एका दिवसाचा थोडीच असतो. बाळ येणार याची चाहूल लागल्यापासून ते इवलासचा जीव हातात येईपर्यंतचा बाईचा आई होण्याचा प्रवास. नवनिर्मितीच्या पाऊल खुणा. आजची आपली दुर्गा माता आहे राणी. ती तिचे पती संतोष आणि तिचा छोटा मुलगा विहान सोबत आलेले आहेत. राणीला खर तर मागच्या वर्षीच पुरस्कार मिळणार होता, परंतु ती पण नोकरीमध्ये, तिचे मिस्टर पण नोकरीला आणि येणं त्यांना पॉसिबल झालं नाही, त्यामुळे ह्या वर्षी आले. माझं मुंबईमधील खूप पूर्वीच्या काळातलं पेशंट, म्हणजे ज्यावेळेस मी मुंबईत येणं सुरू केलं त्यानंतरच्या काही काळातील राणी पेशंट आले. त्यानंतर कोरोना सुरू झाला आणि माझंही मुंबई व्हिजिट बंद झाली. तर राणी, तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली होती? माझ्या लग्नाला आता 18 वर्ष झाले आणि त्यावेळेस 7 वर्ष 7 वर्षानंतर तिला बिहार झालेलं आहे. तर तुला, तू काय करतेस? जॉब काय करतोस? मी हॉस्पिटल मध्ये होते झाल्यामुळे थोडे दिवस. आणि तुम्ही काय करताय संतोष? मी एमएससी मध्ये जॉब करतो. आणि दुर्गांपूर आयुर्वेद बद्दलची माहिती तुम्हाला कशी मिळाली होती? दुर्गांपूर आयुर्वेदाची माहिती एक माझ्या फ्रेंडने रेफरन्स दिला होता. आणि राणी असं त्यावेळेस तर खरंच दुर्वा, म्हणजे ग्रामीण भागात अहिल्यानगर जसं ग्रामीणच म्हणता येईल, तिथल्या एक डॉक्टर मुंबईत येत आहेत विक्रोळीला आणि त्यांचं स्वतःचं क्लिनिक पण नाहीये, दुसऱ्या डॉक्टरांकडे येत आहेत, माझा बोर्ड पण नव्हता. तरी तुम्हाला का वाटलं की माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यावी म्हणून? म्हणजे पहिले मी होमिओपॅथिक वगैरे अशी ट्रीटमेंट सुरू केली, पण मला मनातच नाही काय वाटलं की एकदा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी म्हणून. कारण माझे चुरत आत्याची मुलगी वगैरे आहे ना, तर त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू घेतली, त्याच्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी झाली. म्हणून मला पण एकदा वाटलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी. आणि त्यांच्या फ्रेंडने सांगितलं की मॅडम आयुर्वेदिकच आहे, तुम्ही जाऊन बघा. आणि आयुर्वेदिक मी हे पण नाही का साईड इफेक्ट काहीच नाही, संतोष आणि राणी यांच्या लग्नाला 7 वर्ष झालेली होती आणि त्यांच्या आयुष्यात बरेच काही कठीण प्रसंग आलेले होते, पण आता ते पूर्ण बरे झाले. म्हणजे खूप क्रिटिकल अशा केसेसही आयुर्वेदाच्या माध्यमातून सुटू शकतात. की आणि आज त्यांचं खरंच कौतुक आहे की एवढ्या सगळ्या संकटातून, म्हणजे आजाराच्या याच्यातून ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची होती त्यावेळेस ते आयुर्वेदाकडे आले. कारण जे काही केमोथेरपी असतात किंवा रेडिओथेरपी असतात त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होतात आणि मग नंतर संतती राहण्यासाठी सुद्धा त्रास होऊ शकतो. पण इथेच आयुर्वेद काम करतं की जिथे आयुर्वेद सारखे उपचारही फेल होऊ शकतात तिथे आयुर्वेदाचा उगम होतो, म्हणजे तिथूनच आयुर्वेद खरं स्टार्ट होतं. आणि अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आयुर्वेदातून शक्य होत असतात. तर म्हणजे तुला तुम्हाला दोघांना पण, म्हणजे मला असं तर तुझं आयव्हीएफ झालं होतं आम्ही त्यावेळेला, आयव्हीआय झालं होतं आणि आयव्हीएफचा सल्ला दिला होता वाटतो. पण ते तिकडे न जाता आयुर्वेदाकडे आले आणि आज कुठलंही आयव्हीएफ न करता त्यांना झालेला आहे. तर ज्या क्षणी तुझ्या हातात बाळ आलं तो क्षण काय होता राणी तुझ्यासाठी? खूप आनंद असा
त्या सगळ्या अशा विसरून म्हणजे असं काही सांगा नाही आनंद झालेला खूप संतोष तुम्हाला काय वाटतं घराचं वातावरण किंवा जे काही आहे बाजनानंतरचं परिवर्तन थोडस पॉझिटिव्ह वातावरण झालं लहान मुलं असल्या वेगळं वातावरण जॉईंट फॅमिली पहिला आणि त्यानंतर आणीचे सगळे फॅमिली मेंबर्स माझ्याकडे पेशंट म्हणून यायला लागले संतोष संतोषचे बंधू त्यांची पण माझ्याकडे चालू आहे म्हणजे जोडले जातात कुटुंब आयुर्वेदाशी जोडलं जातं आणि दुर्वांगूशी जोडलं जातं तर इतरांना आणि तू काय सल्ला देशील म्हणजे काही नाही मॅडम म्हणजे मी तर सांगू शकते सांगू इच्छिते की मॅडमकडे म्हणजे ज्यांना काही असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही निश्चित मॅडमकडे जा कारण मॅडम आयुर्वेदिक ट्रीटमेंटने त्यांची पूर्ण म्हणजे त्यांची पूर्ण ताकद म्हणजे काय बोलतात डेडिकेशन हे करतात म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट येण्यासाठी तर कुणाला असा प्रॉब्लेम असेल तर निश्चित मॅडमकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा तुम्ही आज इथे आलात आणि आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसार कामामध्ये मदत केली त्याबद्दल दुर्वांगूर आयुर्वेद टीम बद्दलही तुमचे खूप सारे धन्यवाद